26-11 हल्ल्यातला मुख्य गुन्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली आहे. हेडली अमेरिकन तुरुंगात शिक्षा भोगतोय. मुंबईमध्ये सुरू असलेल्या खटल्यात त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू आहे. मात्र आज तांत्रिक अडचणीमुळे ही कॉन्फरन्स होऊ शकली नाही. सकाळी 7 वाजता सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं, त्यानंतर ही वेळ पुढे ढकलण्यात आली आणि अखेर सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. उद्यासाठी 1.5 तासाचा अधिक वेळ अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये हल्ल्याबाबत आणखी तपशील मिळवण्याचा सरकारी बाजूचा प्रयत्न असेल. हेडलीनं गेल्या 2 दिवसात दिलेल्या साक्षीमध्ये हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचं वारंवार सांगितलंय. पाकिस्तान लष्करापासून ते ISIच्या अनेक अधिकाऱ्यांना भेटल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. हेडली आणखी काय गौप्यस्फोट करतो याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. अमेरिकेने आम्हाला आता कळवलं आहे की त्यांच्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने आज डेव्हिड हेडलीची साक्ष होऊ शकत नाही. आमची भारताकडनं टेक्निकल प्रॉब्लेम कुठलाही नव्हता, परंतु दुर्दैवाने अमेरिकेच्या म्हणून त्यांनी विनंती केली की आजची तारीख तहकूब करावी. त्या विनंतीनुसार न्यायालयाने ही केस उद्यापर्यंत तहकूब केली आहे. न्यायालयाने हे देखील मान्य केलं की उद्याची सुनावणी ही सकाळी 7 वाजेपासून सुरू होईल आणि आजच्या वेळेची भरपाई म्हणून 1 ते 1.5 तास जास्त घेण्यात येईल. उद्या पुन्हा आम्ही डेव्हिड हेडलीला अनेक प्रश्न विचारून महत्त्वाच्या प्रश्नावरती 26-11 दहशतवादी हल्ल्यावरती त्याच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.